नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओत आपण भागाकार डिव्हिजनशी संबंधित शब्दकोडी सोडवायला शिकलो. या व्हिडिओत आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊया. चंपापूर मध्ये लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. काकांच्या दुकानात खूप सारे लोक नवीन कपडे खरेदी करण्यासाठी आले आहेत. काकांकडे या डिझाईनचे कापड आहे जे खूप लोकप्रिय झाले आहे. बब्बनचे लग्न बन्नो माकडिणीशी होणार आहे. बब्बनला आपल्या वरातीतील सगळ्या पाहुण्यांसाठी या डिझाईनचे सदरे शिवायचे आहेत. काकांजवळ या डिझाईनचे 925 मीटर लांबीचे कापड आहे. आता काका विचार करत आहेत की एक सदरा शिवायला 3 मीटर लांबीचे कापड लागते आहे, तर 925 मीटर लांबीच्या कपड्यातून किती पाहुण्यांसाठी सदरे शिवू शकीन? मुलांनो, याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही काकांना मदत करू शकता का? तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. ह्या प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी आपण भागाकार डिव्हिजन पद्धतीचा वापर करूया. 925 ला आपण 3 ने या प्रकारे भागू शकतो. काका 308 सदरे पाहुण्यांसाठी शिवू शकतात. हे 308 सदरे शिवल्यानंतर काकांजवळ ह्या डिझाईनचे कापड उरेल का? होय, 308 सदरे शिवल्यानंतर काकांजवळ 1 मीटर लांबीचे कापड उरेल. मी उरलेल्या कापडातून बबन आणि त्याच्या काही खास मित्रांना माझ्याकडून रुमाल शिवून देतो. एक रुमाल 25 सेंटीमीटर लांबीचा असेल, तर मी या 1 मीटर लांबीच्या कपड्यातून किती रुमाल बनवू शकेन? काकांनी विचार केला. 1 मीटर 100 सेंटीमीटरच्या बरोबर आहे. मी 100 सेंटीमीटरला 25 ने भागून डिवाइड ह्याचे उत्तर शोधू शकतो. काकांनी 100 ला 25 ने याप्रमाणे भागले, डिवाइड. काका 1 मीटर लांबीच्या कापडातून 4 रुमाल शिवू शकले. काकांनी सगळ्या पाहुण्यांसाठी सदरे आणि बब्बन आणि त्याच्या 3 मित्रांसाठी रुमाल शिवून दिले. बब्बनचे लग्न खूप धूमधडाक्यात झाले आणि सगळ्या पाहुण्यांना त्यांचे सदरे खूप आवडले. मुलांनो, या व्हिडिओत आपण भागाकार डिव्हिजनशी संबंधित शब्दकोडे सोडवायला शिकलो. पुढील व्हिडिओत याच्याशी संबंधित आणखीन काही मजेदार शब्दकोडी पाहूया.